महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी स्थानिक गोंडवाना कला दालनात सन 2017-18 मधील ऑनलाईन धान खरेदी व धानाच्या प्रतवारीबाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या PLG या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बससेवा प्रभावित झाली आहे. आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अधीनस्थ असलेल्या एटापल्ली तालुक्यातील प्रसनसूर येथील शासकीय आश्रमशाळेतील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीस तसेच तोडसा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरीच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी 4,500 विहिरी मंजूर आहेत. यापैकी 1,852 विहिरींचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र यासाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे शासनाने या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केली आहे.